मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे, जेव्हा तुम्ही कोणामुळे तरी किंवा कशामुळे तरी दुखावले जातात, परिस्थिती किंवा काही लोक किंवा जे काही, तेव्हा गोष्टी सोडवण्याचा एक प्रयत्न करूनही जमलं नाही, तर त्यांच्यापासून दूर होणं कितपत चूक किंवा बरोबर आहे? किती वेळा असं झालंय की तुमच्यात कोणीतरी चाकू खुपसलाय? कधीच नाही. ठीक आहे, किती वेळा तुम्हाला कोणीतरी मुद्दामून सुई टोचली आहे? नाही, दुर्लक्ष केलं तुमच्याकडे, हे काही चांगलं नाही. तर जेव्हा तुम्ही दुःख देण्याबद्दल बोलता, इतर कोणीतरी तुम्हाला शारीरिक दुःख देऊ शकतं, ते तुम्हाला दुखापत करू शकतात, ते वेगळं आहे. मानसिकदृष्ट्या सगळं दुःख तुम्ही निर्माण करता, आणखी कोणीच नाही. कोणीतरी त्यांना वाटतं ते करताय आणि तुम्ही दुखावले जाता. परिस्थिती किंवा काही लोक, येऊ आपण त्याकडे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही का दुखावलात हे विचारतोय. जर तुम्ही असं करायला लागलात तर तुम्ही सगळ्यांपासून दूर जावं लागेल. बिकॉज एव्हरीबडी विल हर्ट यू. कारण सगळेजण तुम्हाला दुखावतील. असा कोणीच परफेक्ट मनुष्य नाही जो तुम्हाला दुखावणार नाही. अगदी सगळेजण तुम्हाला दुखावतील. जर तुम्ही त्या परफेक्ट पांढऱ्या शुभ्र घोड्यावरच्या राजकुमारासाठी थांबला असाल, असा कुठलाच माणूस नाही आहे. विश्वास ठेवा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी पुष्कळ वर्ष काढले तिथे. असा कुठलाही पुरुष किंवा स्त्री नाही आहे जे अगदी परफेक्ट आहेत. जरा मागे वळून पहा. आज तुम्ही गुजरातमध्ये आहात. इथे कृष्णाबद्दल इतका मोठा उत्सव केला जातो, पण मी म्हणतोय असा मनुष्य सुद्धा मान्य नव्हता काही लोकांना त्यावेळच्या. तर कुठलाही परफेक्ट मनुष्य नाही आहे कुठेही. तर ते तुम्हाला दुखवत नाही आहेत. ते त्यांना जे माहिती आहे ते करतायत. तुम्ही दुखावले जाता, नाही का? ते काहीतरी घेऊन तुमच्यात खुपसत असतील तर वेगळी गोष्ट आहे. ते चाकू घेऊन खुपसत असतील तर तुम्हाला बाजूला सरकलंच पाहिजे. तुम्ही तिथे असता कामा नाही. पण ते काहीतरी बोलतायत. ते जे काही बोलतायत ते का बोलतायत? कारण ती त्यांना माहीत असलेली सर्वोत्तम गोष्ट आहे, हो की नाही? तुम्हाला जर एखाद्या वातावरणात असायला आवडत नसेल, ते तुम्हाला दुखावतंय म्हणून नाही, कारण ठराविक प्रकारच्या वातावरणात तुम्ही प्रभावी असू शकत नाही. मला काहीतरी करायचंय. एखाद्या ठराविक वातावरणात ते काम करणार नाही, म्हणून मला माझ्या ऊर्जा वाया घालवायच्या नाहीत. मी दुसरीकडे जाईन, पण ते मला दुखवतील म्हणून नाही. जर ते तुम्हाला गोळी मारणार असतील तर तुम्ही दूर गेलं पाहिजे, अन्यथा काय?